कन्नड तालुक्यातील आडगाव येथील पुरातन दरवाजा असलेल्या प्रवेशद्वारास श्री छत्रपती शिवाजी महाराज नामकरण सोहळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय. गावाच्या वैभवात भर पाडणाऱ्या वेशीचे यापूर्वी मोठ्या श्रमातून पूर्वजांनी दगडी बांधकाम करून त्यास लाकडी दरवाजे बसवलेली वेश म्हणजेच या गावचे प्रवेशद्वार. या वेशीचे पुरातन वैभव जतन करून नामकरण आता करण्यात आलंय. माळोबाई मित्र मंडळासह युवकांनी पुढाकार घेत यशस्वीतेसाठी पुढाकार घेतलाय. या कामी आबासाहेब सुस्ते, अनिल भोसले, जनार्दन केंदाळे, काकासाहेब सुस्ते, संतोष भोसले, अमोल भोसले, सुरत सुस्ते, सुधीर भोसले यासह अनेकांनी परिश्रम घेऊन नामकरण सोहळा पार पाडलाय. कन्नड तालुक्यामध्ये माझ्या मते हीच ऐकवेश अशी असेल की दरवाजासहित पुरातन काळाविषयी आहे. या विषयीसाठी डिजिटलप्रमाणे दरवाजा नवतरुण युवकांनी उभारलेले आहे. त्याचं जतन करत आहे युवा पिढी. तेच खास आम्हा सर्वसामान्याला आदर आहे. त्याच्याबद्दल आम्हाला त्याबद्दल अभिमान आहे. आडगाव पिशोर हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे आणि यात या नाम लोकार्पण सोहळ्यामध्ये शेतकरी गटाचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी गावासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी अचानक ठरवलं की आपल्याला आपल्या गावाच्या वेशीसाठी प्रवेशद्वारानिमित्त आपल्याला नाव ठेवायचं आहे. या संदर्भात त्यांनी सर्वांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी हे नाव सर्वांनी एकमुखाने सुचवलं आणि लगेचच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या नामकरणाचा लोकार्पण सोहळा पूर्ण केला. आणि याआधीसुद्धा त्यांनी पंचक्रोशीची ग्रामदैवत श्री माळबाई माता या रस्त्यालगत जेवढे पण लाईटचे पोल आहे त्या पोलवरती स्वखर्चाने LED बसविण्यात आलेले आहे. भाविक भक्तांसाठी जो अंधाराचा रस्ता होता तो प्रकाशमय केलेला आहे. खूप साऱ्या वाटचालीसाठी यांना शुभेच्छा. देविदास थोरात, MCN News, कन्नड नाचनवेल.